श्रीराम समर्थ सहज बोलणे हितोपदेश श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांचे अतिशय मार्मिक उद्बोधक साधकांना उपयुक्त अशा संवादाचे संकलन संकलक गोसी गोखले कोळ्याचे जाळे एकदा एका भक्ताने श्रींना विचारले कोण कुठून कोण कुठून अशी काही विशिष्ट माणसेच आपल्याकडे कशी आली त्यावर श्री म्हणाले ते का हे कसे सांगता येईल जगातील सर्व गोष्टी ईश्वरी संकेतानुसार चालतात समुद्रात कितीतरी जलचर आहेत पण कोळ्याने जाळे टाकले की त्यातील ते काही मासेच त्याच्या जाळ्यात सापडतात आणि तेच का सापडतात याचे उत्तर प्रारब्धाखेरीज काय देणार पुढे आहे तळमळ एकदा एकाने श्रींना विचारले दारिद्र्य आणि देहदुःख यामध्ये नाम टिकणे कठीण आहे माझ्या वाट्यास हे का आले त्यावर श्री म्हणाले शरीर प्रकृतीच्या भ्रमामध्ये राहू नका आजच तळमळीने नाम घेऊ लागा तेवढेच आपल्या हातात आहे तळमळ हे परमार्थाचे मर्म आहे त्यातूनच शरणागती येते प्रयत्नांना महत्त्व आहे हे खरे पण प्रयत्न केल्यानंतरच प्रयत्नाने काही होत नाही हे समजून येईल तेव्हा आधी प्रयत्न त्यातून शरणागती व मग गुरुकृपा प्रयत्नांती परमेश्वर हे अगदी खरे आहे पुढे आहे नामदेवांचा संसार एकदा एका भक्ताने श्रींना विचारले सर्व संतांमध्ये खरा चांगला संसार कोणाचा झाला नाथांचा का त्यावर श्री म्हणाले नाही नामदेवांचा नामदेव त्याच्या पत्नी चार मुले चार व दासी जनीसुद्धा सर्वजण नामाला लागले होते एका चित्ताने जे घर चालते तो संसार चांगला पुढे आहे दीनदास ती बाबांनी एकदा श्रींना विचारले आपण दीनदास असे नाव का घेतले त्यावर श्री म्हणाले प्रापंचिक लोक खरे दीन असतात त्यांची सेवा करायची म्हणून मी हे नाव घेतले एखाद्या माणसाला मी आपला म्हटले की त्याला शेवटपर्यंत सोडत नाही त्यावर ती बाबांनी विचारले आपला म्हणजे काय तेव्हा श्री म्हणाले माणसांची जात गोत काहीही असो जो नाम घेतो त्याला मी आपला म्हणतो आणि ज्याला मी अनुग्रह देतो तो तर माझाच असतो पुढे आहे वाचा सिद्धी स्त्रींच्या बद्दल सांगताना ती बाबांना घरीवरून येईल ते म्हणाले श्रींनी मला दोन गोष्टी बजावून सांगितल्या एक एक वर्षभर शक्य तितके जास्त नामस्मरण करीत राहायचे आणि खोटे बोलायचे नाही हे जमले तर वाचासिद्धी प्राप्त होईल शक्य वाटेल तर हे करावे नाही तर दोन एक वर्षभर शक्य तितके जास्त नामस्मरण करावे आणि शक्य तेवढे मौन पाळावे व्यवहारात आपल्याला प्रत्येक वेळी खरे बोलणे शक्य नसते अशा वेळी मौन ठेवावे त्याचप्रमाणे व्यवहारात काही वेळेला खोटे बोलावे लागेल पण तसे करताना द्वेष मत्सर वाढवणे दुसऱ्याचे नुकसान व्हावे हा हेतू नसावा साधनाला मदत होण्यासाठी सा यापैकी कोणते शक्य आहे ते करावे पुढे आहे विसरून जात डॉक्टर कोटी श्री महाराजांच्या विषयी अतिशय आत्मीयतेने सांगत श्रींना काही विचारावे म्हणून गेलो की काय होई कुणास ठाऊक काय विचारायचे ते विसरून जात असे येथे येणाऱ्या साधकांचीही अशीच स्थिती होई घरून निघताना श्रींना काय विचारायचे याचे ते टिप्पण करून घेत पण स्त्रींशी बोलणे सुरू झाले की एकतर त्यांनी विचारण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीतर काय विचारायचे ते ते विसरून जात स्त्रींचे सात अष्टमांश लक्ष नामात असे व उरलेले एक अष्टमांश व्यवहारात असे पुढे आहे उपास तापास उपास तापास कशासाठी करायचे हा प्रश्न एका भक्ताने श्रींना विचारला त्यावर स्त्री म्हणाले हा कामनिक नसावा उपवास करून भगवंताचे स्मरण ठेवणे हे महत्त्वाचे आहे एकादशीला भात खाऊन भगवंताचे स्मरण ठेवता आले तर तसेही करावे उपासा फुड पुढील ठाण उपासना मुख्य जाण भगवंत निरूपाधिक आहे नामही निरूपाधिक आहे शरीराच्या कोणत्याही अवस्थेत नाम चालू असावे पुढे आहे क्रोध एकदा ती बाबा श्री महाराजांना म्हणाले हा राग गेला पाहिजे त्यावर श्री म्हणाले असे का म्हणता हा देह आणि मन भगवंताचा प्रसाद आहे हे लक्षात आले की क्रोधाचे करुणेत रूपांतर होईल काम वासनेचे ब्रह्मचर्यात रूपांतर होईल लोभाचे निरासक्तीत रूपांतर होईल म्हणजे येथे स्वाभाविक द्वंद्व नाहीच खरे सांगतो अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय मला काही प्रिय नाही पुढे आहे भ्रंश गदकच्या श्री शिवप्पा कुलकर्णी यांना म्हातारपणे स्मृतीभ्रंश झाला आहे असे त्यांच्या मुलाने श्रींना कळवले व भेटायला येण्याची विनंती केली त्याप्रमाणे श्री त्यांना भेटायला गदगला त्यांच्या घरी गेले शिवप्पांना भेटल्यावर काकुळतीने तिने ते श्रींना म्हणाले अंतक्काळी माझे नाम राहील ना हे ऐकल्यावर तेथे असलेल्या सर्व मंडईंना श्री म्हणाले यांना स्मृतिभ्रंश झाला आहे असे कोण म्हणेल यांची स्थिती फार चांगली आहे शेजारीच ती बाबा बसले होते ते म्हणाले अंतक्काळी नाम येण्यासाठी नामाखेरीज इतर सर्व गोष्टींचे विस्मरणच झाले पाहिजे श्री म्हणाले हे खरे आहे पुढे पुढे आहे नामाचे माप ती बाबा श्री गुरुदेव रानडे यांच्याकडे गेले असता त्यांचा तीन कपाटे भरलेला प्रचंड ग्रंथसंग्रह पाहिला पुस्तकांवर धूळ जमली होती त्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते, ते म्हणाले आहो नामाची खरी गोडी लागली की पुस्तकात काय आहे त्या नुसत्या पत्रावळी आहेत हे खरे आहे त्यावरती बाबा म्हणाले बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून नाम घ्यावे एकसारखे नामाचे माप टाकीत राहिले पाहिजे भले आपले माप गळके असेल पण एकसारखे टाकत राहिले म्हणजे गुरूंनाच दया येईल नामात जीव रंगून जाऊ दे अशी एकसारखी श्रींची प्रार्थना करावी नाम आणि श्री महाराज एकच आहेत असे श्री ब्रह्मानंद म्हणायचे नामाला प्रार्थनेची जोड द्यावी प्रार्थना ही कवाईत न होता तळमळून झाली पाहिजे त्यासाठी रडले पाहिजे प्रार्थना हे आपले शस्त्र आहे असे श्री नेहमी म्हणत नाम टिकवण्यासाठी तळमळ आणि प्रार्थना यांचा फार उपयोग होतो हाती धरूनिया हे नुसते काव्य नव्हे हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे असे श्री म्हणत पुढील संवादाचे वाचन आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।